आमदार राजन साळवी आज पुन्हा रायगड एसीबी समोर हजर राहणार. एसीबीने मागितलेली माहिती व कागदपत्रे सादर करणार. राजापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार राजन साळवी आज पुन्हा रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर हजर राहणार आहेत. बेकायदा मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून साळवी यांची एसीबी चौकशी सुरू करण्यात आली आहे. 14 डिसेंबर रोजी साळवी पहिल्यांदा एसीबी समोर हजर राहिले, त्यावेळी त्यांची 5.5 तास चौकशी झाली. एसीबीला आवश्यक उर्वरित माहिती व कागदपत्रे सादर करण्यासाठी साळवी यांनी 20 जानेवारी पर्यंतची मुदत मागितली होती. त्यानुसार ते आज सकाळी 11 वाजता अलिबाग येथील एसीबी कार्यालयात येणार आहेत.